महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपल्या पुढच्या पिढीला चांगले शिक्षण द्यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमावेळी केले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी साजरी झाली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे नवीन पनवेल सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आपल्या भारदस्त आवाजाने अख्खा महाराष्ट्राला थिरकायला लावणारे गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेल सेक्टर 3 येथील जय अंबे माता मैदानात माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी केले होते. एक चारा गडा एक चौदार कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशीला घरत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, प्रतिभा भोईर, सपना पाटील, लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या महाराष्ट्राचं एक रत्न आनंदजी यांचं की दरवर्षी ते आवर्जून या 14 तारखेच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. महाराष्ट्रभरामधून त्यांना आजच्या दिवसाची स्पेशल मागणी असते, काही करा 14 एप्रिल मला द्या. आणि त्यांनी सांगितलं काही करा 14 एप्रिल प्रकाश बिनेदारांना दिलेली आहे. हे जे प्रेम त्यांनी पनवेलवरांवरती आणि प्रकाशजींच्या वरती आमच्या सर्वांवरती दाखवलंय त्याबद्दल आपणा सर्व पनवेलकरांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खर तर भीम गीत ही आपल्या कानाला इतकी प्रसन्न वाटतात, इतकी ऊर्जा देतात की वर्षभर ही ऊर्जा आम्हाला सर्वांना आनंदी पुरत राहते. मी या निमित्तानं पुन्हा एकदा तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या या ठिकाणी या भीम गीतांचा नजराणा वर्षानुवर्ष आमच्या महाराष्ट्रवासियांना असाच या ठिकाणी प्रेरणा देत राहो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिनेदारजी यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित त्या ठिकाणी अनिलजी, आपण सर्व सहकारी, नरेंद्रजी आपण सर्व सहकारी उपस्थित राहिलाय. मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आपण जमलोय. त्यांच्यापासून प्रेरणा घेत आपली पुढची पिढी ही त्यांच्या एवढी शिक्षण तिचं झालं पाहिजे ह्या जिद्द मनामध्ये धरून आपण सगळ्यांनी आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण द्यावं इतकंच या निमित्तानं सांगतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा.